फाइकसचे अखेर भाग तिसरा प्रकरण 32। मोजक्याच शब्दात आम्ही एकमेकांचा निरोप घेतला, पण बंगल्यावर परत आल्यावर हे मोहिमेचं अपयश मला बेचैन करत होतं। आधी कांचनची कल्पना मी अतिशयोक्तीची मानली होती, पण त्याच्या प्रांजळपणाबद्दल संशयच नव्हता। त्याची कल्पना सत्यासत्यतेच्या कसाला लावण्याचा हक्क त्याला नक्कीच होता। ती संधी त्याला मिळायलाच हवी होती, पण ती संधी हुकली होती। पण कायमची नाही मनाचा एक कोपरा मला सांगत होता, कारण कांचनला पुन्हा संधी उपलब्ध करून देण्याचं साधन माझ्यापाशी होतं, फायकसची बीज। माझ्या अंगणात वाढणाऱ्या फायकसची टणक बाह्य त्वचेची फळं मी शेकड्यांनी साठवून ठेवली होती। अत्यंत कार्यक्षम, अत्यंत स्वयंपूर्ण अशा त्या वृक्षाची फळं ही सर्व गुणसंपन्नच असणार। त्यांच्या मागची प्रेरक शक्ती जरी आत्तापुरती लोप पावली असली, तरी ती पुन्हा उभी करण्याची शक्यता त्या बीजात सामावलेली होती। त्या बीजांची पेरणी करण्याचा, या फायकसांच्या रांगावर रांगा उभ्या करण्याचा विचार माझ्या मनात होता। पण मी मनातला विचार डॉक्टर सेन किंवा कांचन यांच्यापैकी कोणाजवळही उघड केला नाही। त्यांच्या आशांना विनाकारण खत पाणी घालण्याची माझी इच्छा नव्हती। शिवाय काही अत्यंत अपवादात्मक अशा योगायोगानं फायकसशी संदेशन करू शकणारा अजूनपर्यंत तरी मी एकमेव मानव होतो। मानववंश आणि फायकस मोरेसी यांच्यातला एकमेव दुवा म्हणून माझ्यावर काही किमान जबाबदारी येत होती। फायकस सारख्या अद्वितीय अमूल्य अस्तित्वाचा नाश उघड्या डोळ्यांनी पाहणं मला शक्य नव्हतं। मी निर्णय तर घेतला होता पुढचं पुढे। भारत बिल्डर्सनं भारतात अनेक ठिकाणी जमिनी, बखळी, प्लॉट, शेतं विकत घेऊन ठेवली होती। सिंगानी पडपेरा पाईपलाईन प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्यांनी मला सन्मानपूर्वक निवृत्ती दिली होती। म्हणजे एका यक्कश्चित कारकुनाची कंपनीच्या रचना, मार्गदर्शन, अर्थकारण इत्यादी सर्व क्षेत्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बरोबरीच्या पातळीवरची घसट आमच्या अड्डताखोर मॅनेजरला सहन झाली नसावी। शेवटी ग्रॅच्युइटी आणि ऑनरियम म्हणून दिलेला पैसा त्यांच्या खिशातून थोडाच जात होता, कंपनीचा माल। कधीकाळी त्यांच्या ताब्यात असलेला एक बैठा बंगला आणि त्याच्या मागचं विस्तीर्ण आवार त्यांनी माझ्या स्वाधीन केलं। कंपनीच्या खूप वरच्या पातळीवर कुठेतरी माझ्याबद्दल बरीच कृतज्ञतेची जाणीव असावी। माझा पगार चालू होता, पे स्लिपवर फार्म ऑफिसर असा उल्लेख होता। सध्या तरी माझी कशालाच हरकत नव्हती। आता परत आल्यावर एक दोन दिवस मी संपूर्ण विश्रांती घेतली। मनात अनेक योजना घोळत होत्या। फायकसची एवढी मोठी लागवड करायची म्हणजे खूपच शारीरिक श्रम होणार। आम्ही शहरी थाटाचे कारखुनी पेशाचे लोक, उन्हा तानातली ही जमीन कसण्याची, गवत काटे झुडपं काढण्याची, दगडधोंडे साफ करण्याची मेहनत माझ्याकडून थोडीच व्हायला। मग आठवलं, मला त्यांनी फार्म ऑफिसरचा हुद्दा दिला होता। आत्तापर्यंत लाक्षणिक होता, आता शब्दशः खरा व्हायला काय हरकत होती। जमिनीची सफाई, नांगरट इत्यादीसाठी काही मामूली खर्चाची परवानगी खालच्या ऑफिसनं अर्थात हातोहात अपेक्षेप्रमाणेच फेटाळली। मग हेड ऑफिसला पत्र, नेहमीप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांची कान उघडणी, श्री साठे यांना हवी ती सर्व मदत ताबडतोब करण्याची सूचना वजा आज्ञाच। मग लगोलग एक मिनी ट्रॅक्टर, चार बिगारी, एक फोरमन हजर झाला। बंगल्याच्या मागच्या बाजूला जमीन उतरत गेली होती आणि प्रॉपर्टीच्या सीमेवरून वाहणाऱ्या लहानशा बारमाही ओढ्याला स्पर्शत होती। एकूण परिसर सुमारे 10 एकरांचा असावा। आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी ती सर्वच्या सर्व जागा साफ करून घेतली। ट्रॅक्टरच्या पात्यानं वर आलेली माती बोटात चोळता चोळता फोरमन म्हणाला, फार चांगली जमीन आहे साहेब, काय लावायची योजना आहे? मी हसत म्हणालो, कंपनीनं तुम्हाला एकदा पाठवलं सारखे सारखे थोडीच पाठवणार आहेत। शेती काही कंपनीचा धंदा नाही, काही शेती तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फळझाडांची लागवड करायचा विचार आहे। एकमेकांपासून सुमारे 10-12 फूट अंतरावर अलिप्तपणे वाढणारी फायकसची झाडं आठवून मी त्यांच्याकडून सुमारे 10-10 फुटांवर खड्डे खोदवून घेतले। जमीन कधी वापरलेलीच नव्हती, तेव्हा खतांची आवश्यकता भासणारच नव्हती, विशेषतः फायकस सारख्या वृक्षांना तर खासच नाही।
काम आटोपून ती माणसं गेल्यावर मग मी आतल्या खोलीत एका पोत्यात भरून ठेवलेली फायकसची फळं काढली. त्यांचा रंग आणि आकार आक्रोडासारखाच होता. वरचं कवच तसंच खडबडीत होतं. एक बी हातात धरून मी कानापाशी नेऊन वाजवून पाहिले, पण आत काहीही सैल वा सुटं नव्हतं. हातात ते फळ धरताच मनात मोठे विलक्षण विचार आले. मनात योजलेल्या प्रयोगाला यश आलं तर त्यासाठी आवश्यक ते अमृत बीज माझ्या हातात होतं. त्या एका फळात अविश्वसनीय शक्यता सामावलेल्या होत्या. फायकसशी कोणत्याही प्रकारचा संसर्ग असा लोकविलक्षण होता. पोत्यातली काही फळं तडकली होती, काही फुटली होती, ती मी बाजूला ठेवली. त्यांचा आतला गर हिरवट पांढरा होता आणि अर्धवर्तुळाकृती अशा सात रांगात त्याची विभागणी झालेली दिसत होती. कुतूहल म्हणून मी गराचा एक कण सहज तोंडात टाकला. त्याला एक मधुर चव होती आणि त्याचा स्वतःचा एक खास स्वादही होता. तडकलेली आणि फुटलेली फळं मी डब्यात भरून ठेवली. एक एक तुकडा करून मी ती सावकाश सावकाश खाऊन फस्त केली, पण ते कितीतरी दिवस चाललं होतं. डॉक्टर सेन यांच्याशी वृक्षजाती संबंधात झालेली काही चर्चा आता आठवली. फळात बिया साठवणारी ही अँजिओस्पर्म जातीची झाडं होती. त्यांचा पृथ्वीवर उदय सुमारे 6-6.5 कोटी वर्षांपूर्वी झाला होता, मेसोझोईक एरामध्ये, क्रेटाशियस पिरियडच्या शेवटास. काळाचा केवढा मोठा आवाढव्य विस्तार! फायकस एवढे पुरातन नसले तरी 1 कोटी वर्षांपेक्षाही जास्त काळ ते पृथ्वीवर वास्तव्य करून होते. आपल्या माता वसुंधरेची सर्व स्थित्यंतरं त्यांनी पाहिली होती. पर्वत झिजून त्यांची मैदानं झाली. अकल्पनीय उत्पातात सागर तळ उसळून वर आला, त्याच्या पर्वतश्रेणी बनल्या. एकपेशी, द्विपेशी, बहुपेशी प्राणी सागरात आले, जलचराचे भूचर झाले, त्यांचे आकार वाढले, बदलले, आवाढव्य झाले. आकाशातून झेपावत जाणारा 100 फुटी आर्किओपेट्रिक्स, उथळ पाण्यात डुंबणारे 150 फुटी ब्रॉन्टोसॉरस आणि सर्वांचा थरकाप करणारा टायरानोसॉरस रेक्स. ध्रुवावरून खाली खाली येणारी सर्व जीवन गोठवून टाकणारी बर्फाळ हिमरेषा, एकमेकांपासून तसू तसूनी दूर सरकणारी भूखंड. फायकसांची स्मृती जर जागवता आली तर इतिहासाचा हा अवाढव्य पट आपल्या समोर खुला होईल. आणि मी या दोन अस्तित्वातील एकमेव दुवा होतो. मी एकटा. कधी कधी मला शिरावरचं हे ओझ असह्य होईल. इच्छा नसतानाही ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती आणि माझं सुसंस्कृत मन मला त्याची एक क्षणभरही विस्मृती होऊ देत नव्हतं. ओढ्याच्या काठाशी मी वाफे तयार करून घेतले. लागवडीला हिवाळ्या अखेरचे हे दिवस योग्य होते का नाही मला माहीत नव्हतं, पण माझी एक खात्री होती, फायकसची फळं सर्वार्थानं परिपूर्ण असणार, उपलब्ध घटकांचा ते अत्यंत कार्यक्षम उपयोग करून घेतील यात संशय नव्हता. रोज सकाळी ओढ्यापाशी जाताना, साधारण 6 इंचावर एकेका फळाची रोवणी करताना, हातांनी माती ढकलताना, त्यावर ओढ्याचं पाणी शिंपडताना मनाला एक अवर्णनीय समाधान मिळत होतं. शेवटी फायकसमध्ये झालेल्या सर्वनाशी संघर्षाला काही अंशी मीच कारणीभूत होतो. आता मी फायकसना एक प्रकारचा पुनर्जन्मच देत होतो. केलेल्या अपराधाचं काही अंशी तरी परिमार्जन करत होतो. अपरिचित श्रमांनी आधीचे 2-3 दिवस अंग असं अवघडलं होतं की हालचालच नकोशी वाटत होती, पण मग सवय झाली. नवे त्या कामाची मी उत्सुकतेनं वाट पाहू लागलो आणि एकट्याला दिवसाचे 24 तासही अपुरे पडावेत एवढं मोठं काम होतं, पण मला घाई नव्हती. मग वाफे तयार झाले, फायकसच्या बिया पेरल्या गेल्या, त्यांचे हिरव्या अंकुराचे वाण जमिनीचं कवच फोडून वर आले. एकाची 2 पानं झाली, 2-ची 4 झाली, लहान लहान फांद्या आल्या. मग मी मनात खूप दिवस योजलेली एक गोष्ट केली. कंपनीच्या चेअरमनना पत्र लिहिलं. महाशय, मध्यंतरी काही आणीबाणीच्या घटना घडत असताना आपला परिचय होण्याची संधी मला मिळाली. त्या प्रकरणाचा निकाल सर्वांच्याच दृष्टीनं समाधानकारक लागला ही आपल्या प्रशासकीय कौशल्याचीच पावती आहे. ज्या सेक्शनमधून आपली पाईपलाईन जाताना त्या विचित्र फायकस वृक्षांशी आपला संबंध आला होता त्या भागाला मी नुकतीच केवळ कुतूहलापायी भेट दिली. मला लिहिताना वाईट वाटतं की त्या रानटी विरकस आदिवासींच्या घातपाती कृत्यानं म्हणा किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं म्हणा
त्या अमूल्य फायकस वृक्ष समूहाचा संपूर्ण नाश झालाय. मला येथे नम्रतापूर्वक आठवण करून द्यावीशी वाटते की या फायकस वृक्षामुळेच आपला प्रोजेक्ट अत्यंत यशस्वी झाला. आपल्या व्यवहारात हे बसत नसेल, पण मला फायकसांचं एक वैयक्तिक ऋण जाणवतं. आपण मला वापरायला दिलेल्या निवासस्थानामागे मी माझ्या संग्रहातील फायकसच्या काही फळांचा वापर करून त्यांची लागवड केली आहे. एवढ्यातच केव्हा तरी काही तासांची सवड काढून आपण ती प्रत्यक्ष नजरेखालून घालावी अशी नम्र विनंती आहे. चेअरमन साहेबांची ॲक्नॉलेजमेंट 4 ओळींचीच होती. ते या बाजूनं पुढच्याच आठवड्यात जाणार होते. वाटेत त्यांनी एक दुपार माझ्यासाठी रिकामी ठेवली होती. जरा धडधडत्या काळजानंच मी त्यांची वाट पाहत होतो. मागच्या खेपेस त्यांची गाठ घेतली तेव्हा परिस्थिती निकरावर आली होती. मिनिट मिनिट महत्वाचं होतं. निर्णय तडकाफडकी घ्यावे लागत होते. तेव्हाच्या अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी माझ्याशी वागताना तात्पुरतं सौजन्य दाखवलं असेल. आता मी एक यक्कश्चित निवृत्त कारकून होतो आणि ते कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत गुंतलेले कार्यमग्न प्रशासक होते. पण मला फिकीर करण्याचं कारण नव्हतं. त्यांच्या अजस्त्र गाडीतून ते उतरले ते हसतच. माझा औपचारिक नमस्कार बाजूला करून त्यांनी माझ्याशी स्नेहपूर्ण हस्तांदोलन केलं. आम्ही बंगल्याच्या व्हरांड्यात खुर्च्यांवर बसलो, आम्ही दोघंच फक्त. बाकीच्यांना त्यांनी गाडीतच बसायची खूण केली होती. आता त्यांनी ऑफिसमधला फॉर्मल पोशाख उतरवून ठेवला होता. प्रवासासाठी सोयीचा असा हलका टी शर्ट, डोळ्यांना गॉगल, पायात आदिदास शूज असा वेश होता. व्हरांड्यात बसल्यावर त्यांनी गॉगल काढला. केस जरी दाट असले तरी वयाच्या रेषा चेहऱ्यावर आल्याच होत्या. मी काही बोलायच्या आधीच हात वर करून ते म्हणाले, साठे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही एक साधे आसामी नाहीत. हेड ऑफिसमध्ये तुमच्या नावावर एक जाडजूड डॉशियर आहे. सिंगानी पडपेरा पाईपलाईन काम पूर्ण झाल्यावर अर्थात मी ते प्रकरण विसरलो होतो. तुमचं मागच्या आठवड्यातलं पत्र वरवर साधं दिसत असलं तरी तुमच्या बाबतीत साधं काहीच नाही. तेव्हा वेळ काढून मी तुमची सर्व फाईल वाचली. काही वेळ ते माझ्याकडे नुसते पाहत बसले, मग जरासे हसून म्हणाले, साठे बाह्यतः तुम्ही अगदी साधे नगण्य दिसता, पण ते रूप फसवय. तुमचे ते अरण्यातले अनुभव वाचले, किती भयानक प्रसंग. पण तुम्ही कोठेही संयम सोडला नाहीत, सारासार विचार सोडला नाहीत. सौदा करतानाही कंपनीचा जास्तीत जास्त फायदा पाहिलात. ठीक आहे. आता ते जरा पुढे वाकून बसले. साठे तुम्हाला माहीत आहे की ते वीरकस लोक या फायकस वृक्षांना देवासमान मानतात. तेव्हा ते या वृक्षांची अशी मोडतोड करणं सर्वथा अशक्य आहे. शिवाय त्या भागात एवढ्यात काही भूकंप वादळ वगैरे झालेलं नाही. तेव्हा या फायकसांचा विनाश कसा झाला? आणि साठे, काही महिन्यांपूर्वी एक कांचन माहेश्वरी नावाचा इसम तुमची डॉक्टर सेनची पाईपलाईन प्रोजेक्टची चौकशी करत होता अशी तुमच्या फाईलमध्ये नोंद आहे. तेव्हा हे प्रकरण वरवर दिसतं तितकं साधं नाही. हे माझं म्हणणं खरं आहे ना? अशा माणसाची दिशाभूल कशी करणार? आणि माझ्यावर विश्वास ठेवा तसा माझा अजिबात विचार नव्हता. त्यांना मी सर्व काही सांगणारच होतो. एका अर्थी त्यांनी मला माझं काम सोपंच केलं होतं. आता मी एकदम मुद्द्यालाच हात घालू शकत होतो. साहेब, माझी एक सूचना आहे, मी म्हणालो. आपण आता काहीतरी चहा नाहीतर कॉफी घेऊ आणि तुम्ही माझ्याबरोबर एक पाहायला चला. जरासं चालावं लागेल, पण माझं ऐका, तुम्हाला खासच पश्चाताप होणार नाही. मग आत्ताच निघूया, साहेब खुर्चीवरून उठत म्हणाले. बरोबर, आम्ही खाण्यापिण्याचं काय काही घेतलंय. आपण जाऊन येईपर्यंत ड्रायव्हर सर्व तयारी करून ठेवेल. चला. आम्ही बंगल्यामागच्या भागाकडे निघालो. सकाळचे 10 वाजले होते तरी उघड्यावरचं ऊन कडक होतं. मला एव्हाना उन्हातानात वावरायची सवय झाली होती, पण साहेबांसाठी मी सावकाश चाललो होतो. चालता चालता कांचन माहेश्वरीचं पत्र मिळाल्यापासून ते थेट मी बंगल्यावर परत येण्याच्या क्षणापर्यंतची सर्व हकीकत मी त्यांना सांगितली. ती संपेपर्यंत आम्ही माझ्या नर्सरीपर्यंत पोहोचलो होतो. बिया पेरल्याला आता 6 आठवडे झाले होते. सर्व रोपं सुमारे 2 विती इतकी उंच झाली होती. आता त्यांची संख्या 1000 आसपास होती, पण ती वाढवून 4000 नेण्याची माझी उमेद होती. त्या लहान लहान दाटीवाटीनं वाढणाऱ्या रोपांऐवजी माझ्या मनचक्षूंसमोर 10-10 फुटांवर डौलानं उभे असलेले फायकसचे डेरेदार वृक्ष येत होते. दूरदृष्टीच्या साहेबांनाही कदाचित ती कल्पना आली असावी.
माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, साठे मला तुमचा खरोखरच हेवा वाटतो. किती महाविलक्षण प्रसंग अनुभवायची तुम्हाला संधी मिळाली. साहेब, अजून एक नाट्यपूर्ण मुलाखत घडवून आणण्याची उमेद मी बाळगून आहे. तुम्ही त्या प्रसंगाचे साक्षीदार होऊ शकाल आणि मला जर कंपनीची काही मदत मिळाली तर तो दिवस आणखी जवळ येईल. या 1000 झाडांची मी 4000 संख्या नेणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांचं ट्रान्सप्लांटेशन, त्यांची मशागत, त्यांना पाणी देणं, खरोखर सारं माझ्या एकट्याच्या कुवतीबाहेर जाण्याची भीती वाटते मला. आता सांगा काय हवं ते आडेवेडे कशाला. चढावर एक टाकी असली आणि ओढ्याचं पाणी पंपानं उपसून टाकीत साठवता आलं तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल आणि सुरुवातीस काही बिगारी मिळाले तर लावणीचं कामही लगोलग पूर्ण होईल. समजा इथे खरोखर फायकसची राई उभी राहिली, त्यांच्यात ते टेलिपथीचे गुणधर्म असतील असं तुम्हाला वाटतं? साहेब, माझ्या मनात तीच शंका आणि भीती आहे आणि तशी माझी खात्री पटल्याखेरीज मी कांचनला बोलवणार नाही. हे फायकस खरोखर अवकाश प्रवासी आहेत, त्यांचा इतका प्राचीन काळापूर्वीचा इतिहास त्यांच्या स्मृतीत आहे असं तुम्हाला खरोखर वाटतं? साहेब, ते साधे वृक्ष नाहीत. निसर्गाच्या शक्ती आपल्या उपयोगासाठी वळवण्याची किमया त्यांना साध्य झाली आहे. त्यांची एक सामूहिक अस्मिता आहे, एक गेस्टाल्ट आहे. त्यांची लवलवती मेंदूजालिका मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे. एखाद्या घटनेचा ते तर्कशुद्ध विचार करू शकतात. कार्यकारण भावाची शृंखला त्यांना मान्य आहे. शब्दांनी या गोष्टी वर्णन करताच यायच्या नाहीत. मानसिक संदेशन हा अनुभवच काही वेगळा आहे. इथे द्व्यर्थी शब्दांची भलावण, नाटकी आश्वासनं केवळ अशक्य आहे. माझ्यापुरती माझी खात्री झाली आहे की फायकस जाणून बुजून माझ्याशी खोटं बोलत नव्हते. म्हणजे त्यांचे विश्वास खोटे असण्याची शक्यता आहे? हो, ती शक्यता आहे. साठे, तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला कधीच शंका नव्हती. ठीक आहे, मी पाहतो मला काय करता येईल ते. आणि साहेब, एक ऐका, कांचनला पत्र लिहिण्याआधी मी तुम्हाला इथे बोलवीन. तुमची खात्री पटली तरच पुढचं पाऊल टाकीन. शेवटी ही सर्व कंपनीची जायदाद आहे. येस, थँक्यू. परत येताना चेअरमन बरेच विचारमग्न होते. आम्ही परत आलो तेव्हा त्यांच्या ड्रायव्हरनं वरांड्यात चौघांच्या नाश्त्याची सर्व तयारी केली होती. डिशेस, ग्लासेस, नॅपकिन, बर्फाचं थंडगार पाणी, गरमागरम कॉफी, सिगरेट, विडे, सर्व काही. चेअरमन साहेबांबरोबर दोघं प्रवास करत होते, त्यांना या भेटीचं नवल वाटत असलं पाहिजे. पण नाश्ता करताना साहेब काहीच बोलले नाहीत. निघताना ते एवढंच म्हणाले, साठे, आठवड्याभरात मला ऑफिसच्या पत्त्यावर एक सविस्तर पत्र टाका, ज्याला वन शॉट डिमांड म्हणता येईल असं लिहा. म्हणजे तो प्रश्न पुन्हा पुन्हा निघायला नको. आले तसेच साहेब भरधाव गाडीनं निघून गेले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ अर्थात असा होता की जे हवं ते एकदाच मागून घ्या, म्हणजे त्यांची अंतस्थ सहानुभूती होती. आता सर्व काही माझ्यावरच अवलंबून होतं. मी जरी इंजिनियर नसलो तरी आमच्या प्रोजेक्टमध्ये पाईपलाईनचे साईट प्लॅन, एस्टिमेट, मोजमापं इत्यादींची प्राथमिक माहिती मला झाली होती. फायकसची झाडं साधारण 3 स्वयंपूर्ण होतील असा माझा अंदाज होता. तेवढ्या मुदतीकरता सिंचनाची सोय करायची होती. रोजची प्रत्येक झाडाची पाण्याची गरज, जमिनीत मुरणारं पाणी, बाष्पीभवनानं येणारी तूट, पंपाचं इंजिन किंवा इतर कशात बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी लागणारे 8 दिवस, अचानक दुष्काळानं ओढ्याचं पाणीच कमी झालं तर येणारी अडचण, असा सर्व विचार करून मी त्यांना 20,000 क्षमतेच्या टाकीची आणि 2 पाईपची, त्यासाठी योग्य अशा पंपाची, पंप हाऊसची, बंगल्यापासून 3 व्हायच्या वीज पुरवठ्यासाठी खांब, तारा, फ्युजेस, सर्किट ब्रेकर्स किंवा पर्यायी मार्ग म्हणजे अंडरग्राऊंड केबल इत्यादीची संपूर्ण यादी तयार केली. त्याचप्रमाणे आम्ही साईटवर वापरत होतो तसा 4 वापरायचा तंबू हाही यादीत घातला. मी बिगाऱ्यांना ओढ्याकाठीच ठेवणार होतो. पत्र रवाना झाल्यावर मग मला काही दिवस रिकामे मिळाले. त्या अवधीत डॉक्टर सेन व कांचन यांना पत्र लिहिली.